नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल मध्ये आणि मी तुमचा मित्र एकनाथ लोखंडे आपले सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, आपल्याला सोयाबीन पिकावरील शेवटची फवारणी आपण कुठली कुठली घेऊ शकतो व त्यामध्ये आपल्याला कुठले कुठले ग्रेड वापरता येईल याविषयी थोडीशी माहिती जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी जर आपण आपल्या यूट्यूब चॅनलला नवीन असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका। त्यानंतर व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, आपण आपल्या सोयाबीन पिकामध्ये कीटकनाशकामध्ये म्हणजे अळीनाशकामध्ये सर्वात एम्प्लिको देखील आपण घेऊ शकतो, ज्यामध्ये लॅम्ब्रा सायलोथ्रिन हा घटक आहे जे की आपल्या अळी पिकातील सोयाबीन पिकातील अळीचे तिन्ही अवस्थांमध्ये अळीचा नायनाट करण्यासाठी फार उपयोगी आहे। किंवा आपण बॅराझाइड देखील घेऊ शकतो ज्यामध्ये इमामेक्टिन प्लस नुवादुरान आहे, तोच घटक हा मेधाडमध्ये आहे जो की परिजात कंपनीचा, ज्यामध्ये इमामेक्टिन प्लस नुवादुरान आहे। किंवा आपण वॅलेक्टिन देखील घेऊ शकतो ज्यामध्ये इमामेक्टिन प्लस प्रोफेनोकॉस आहे। किंवा आपण सिम्पल इमामेक्टिन देखील घेऊ शकतो किंवा इव्हिसन यामध्ये देखील इमामेक्टिन हा घटक आहे, तर ते देखील आपण आपल्या स्प्रेमध्ये घेऊ शकतो जे की अळीनाशक आहे। हे झाले आता अळीनाशकाविषयी। आता आपण बुरशीनाशकाविषयी थोडीशी माहिती जाणून घ्या। तर आपल्याला बुरशीनाशकांमध्ये आपल्या सोयाबीन पिकाला सोयाबीन पिकातील शेंगांना जे हरितद्रव्य पोहोचवण्याचं कार्य हे पानांद्वारेच होतं व पानं ही जर आपली शाबूत राहिली तर आपल्या शेंगा भरण्यासाठी आपल्याला खूप मदत होईल। तर आपल्याला पानांवरती कुठल्याही प्रकारचे डाग पडू नये व पानांचे पिवळेपणा येऊन गळ होऊ नये यासाठी आपल्याला बुरशीनाशकाची फवारणी त्यामध्ये घ्यायची आहे। तर आपण त्यामध्ये कार्बन डायऑक्साइड प्लस मेन्कोसेप असलेलं कुठलेही साधे एक बुरशीनाशक आता शेवटच्या स्टेपला घेऊ शकतो, किंवा साप घेऊ शकतो, किंवा अँथ्रॅकॉल घेऊ शकतो, किंवा सिक्सर देखील घेऊ शकतो, किंवा फ्लोमॅक्स एक रिप कंपनीचा आहे ज्यामध्ये हेक्साकोनाझोल हा घटक आहे, ते देखील आपण आपल्या स्प्रेमध्ये घेऊ शकतो। तर ही झाली कीटकनाशक व बुरशीनाशक याविषयी माहिती। आता आपल्याला शेवटची स्टेप आपली की जे आपल्या सोयाबीन पिकाच्या शेंगा आहेत तर त्या भरण्यासाठी व ज्या सुरुवातीच्या शेंगावरती ज्या बारक्या शेंगा लागलेल्या आहेत तर त्यांच्या वाढीसाठी आपल्याला स्प्रे घ्यायचा आहे। तर सर्वात प्रथम आपण आता त्यामध्ये जिब्रेलिक ॲसिड हे आपण वापरणार आहोत। जिब्रेलिक ॲसिड का वापरायचं? तर आपल्या ज्या सुरुवातीच्या शेंगा राहिलेल्या आहेत ज्या वरच्या शेंगा ज्या भरण्यासाठी आपल्याला खूप वेळ लागणार होता तर त्यासाठी आपल्याला जिब्रेलिक ॲसिडची स्प्रे घेणं हे खूप महत्त्वाचं आहे, कारण त्या शेंगा भरल्यानंतर आपल्या उत्पन्नामध्ये वाढ होते व आपल्याला पोटॅशयुक्त खताची देखील त्यामध्ये गरज आहे। तर आपल्याला नेमकं आपण आपल्या सोयाबीन पिकामध्ये कुठलं पोटॅशयुक्त खत घेऊ शकतो? तर तुम्ही 0050 देखील घेऊ शकता किंवा 13045 हा ग्रेड देखील घेऊ शकता, किंवा जे यू पोटॅश 2000 हे देखील ग्रेड आपण आपल्या स्प्रेमध्ये घेऊ शकतो, किंवा आपण लिक्विड पोटॅश आहे ते देखील आपल्या स्प्रेमध्ये घेऊ शकतो जे की पोटिलिक आहे ज्यामध्ये ग्लुकोनाइट पोटॅश आहे, हा देखील आपण आपल्या स्प्रेमध्ये वापर करू शकतो। तर मित्रांनो, ह्या प्रकारे आपल्याला स्प्रे करायचा आहे। तर ज्याप्रमाणे आपण आपल्या सोयाबीन पिकामध्ये जर या 3-4 गोष्टींचा अवलंब केला तर आपल्या सोयाबीन पिकातील उत्पन्न हे नक्कीच वाढेल व आपल्या सोयाबीन पिकात उत्पन्नाची वाढ होऊन आपल्याला चांगल्या प्रकारे रिझल्ट मिळतील व शेवटपर्यंत आपल्या पिकामध्ये आळी वगैरे येणार नाही। तर या प्रकारे आपण आपल्या सोयाबीन पिकामध्ये फवारणी करायची आहे तर का व आपले उत्पन्न वाढवायचे आहे। आपला व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका। धन्यवाद।